सुरुवात करूया वेगवान घडामोडींना. भारत ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबादमध्ये निर्णायक कसोटी सामना होतोय. या सामन्याकरता दोन्ही देशांचे पंतप्रधान एकत्र आल्याचं बघायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनेज यांनी सामन्याला उपस्थिती लावली. अहमदाबादमध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत नाणेफेक करण्यात आली. यावेळी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा कुस्तीची स्पर्धा भरणार आहे. महिलांना प्रोत्साहन देण्याकरता राज्यात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन पुण्यात होत आहे. लोणीकंदमध्ये या स्पर्धा रंगणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्यामध्ये नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. कोराड येथील सांस्कृतिक केंद्राचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदी विदर्भासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येतोय. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात अजित पवारांनी छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बोट करत तिघेही गृहमंत्री झाले. मात्र मलाच गृहमंत्रीपद मिळालं नाही असं मिश्किलपणे म्हटलं. पण सभागृहाबाहेर मात्र या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून चर्चांना उधाण आलेलं आहे. धाराशिवमध्ये एमआयएमकडून करण्यात आलेल्या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उस्मानाबादच्या धाराशिव नामांतराला एमआयएमकडून विरोध करण्यात आला आहे. तसंच मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. धाराशिवमध्ये बसच्या सीटवर मांडी घालून बस चालवणं चालकाला भोवलंय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बेस्टच्या धोकादायक बस पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहेत. मातेश्वरी कंपनीच्या ताफ्यातील बस पुन्हा सेवेत दाखल झाल्या असून याच कंपनीच्या 3 सीएनजी बसना फेब्रुवारीत आग लागली होती. सीएसएमटी ते रेणीकुंटा दरम्यान भारत गौरव ट्रेन धावणार आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. किफायतशीर दरात देशातील पर्यटन स्थळांना याद्वारे भेट देता येणार आहे. होळी स्पेशल ट्रेनचं भाडं अवाक्याबाहेर असल्यानं प्रवाशांच्या खिशाला कात्री बसतीये. 300 अधिक वेटिंग असल्यानं दलालांकडून प्रवाशांची लूट केली जाते असा प्रकार समोर आला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पारा थोडा घसरला असला तरी येत्या काही दिवसात पारा उसळी घेणार आहे. तब्बल 3 ते 4 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ होणार आहे. मुख्यतः मुंबई, कोकण, गोवा, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दिवसाच्या कमाल तापमानातही ही वाढ नोंदवली जाईल. मुंबईतील काही भागात आजपासून 3 दिवस पाणी कपात केली जाणार आहे. दुरुस्तीच्या कामाकरता 10% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. धुळे जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ गव्हाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 50,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर गव्हाची लागवड होते असं असताना गव्हाला दर मिळत नसल्यानं शेतकरी हताश झालेले आहेत. नाफेड गुजरातमध्ये आजपासून कांदा खरेदी केली जाणार आहे. गुजरातमधील कांद्याचे भाव कोसळल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र यामुळे कांदा दर सुधारणार का हे पाहावं लागेल. वाशिमच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कांदा बीजाचं नुकसान झालं असून कांदा उत्पादकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्णच राहिलं. 3 मुदतवाढ देऊनही 40 लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट गाठण्यात आलं. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला यात अपयश आलं. धान खरेदीची मुदत 8 मार्चला संपल्यानं आता शासन पुन्हा मुदतवाढ देणार आहे का हे बघावं लागेल. जळगावातल्या धरणगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय. नुकसान होऊन 2 ते 3 दिवस उलटूनही अद्याप पंचनामे झालेले नाहीत. तसंच शासनाचा एकही प्रतिनिधी बांध्याकडे फिरकला नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका फळ विक्रेत्यानं पोलिसांसोबत अरेरावी केल्याचा प्रकार बघायला मिळाला. फळ विक्रेता सध्याच्या रस्त्याच्या मधोमध गाडी लावून उभा होता. यावेळी पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घ्यायला सांगितलं. त्याने पोलिसांसोबत अरेरावी केली. छत्रपती संभाजीनगरातील व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ओटीपी दिल्यानं दिनेश अग्रवाल या व्यापाऱ्याला तब्बल 5.25 लाखांचा चुना लावण्यात आलाय.
राज्यातील महाविद्यालयात आता जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे। प्राचार्य प्राध्यापकांना यासाठी विशेष प्रशिक्षण दिले गेले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साजापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेत मागील 3 वर्षांपासून शिक्षकच नसल्याचं समोर आलंय। या शाळेत आज 1040 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी केवळ एका प्रभारी मुख्याध्यापकासह 15 शिक्षकांवर आहे। परिणामी शाळेतील 10वी-11वीच्या मुलांना शाळेत शिकवावं लागतंय। भंडारा बालविवाह मुक्त करण्याकरता भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश काढले आहेत। आता मुला मुलीच्या वयाची खात्री न करता लग्नाच्या हॉलचं बुकिंग, पत्रिकेची छपाई, बँड पथक, आचारी, फोटोग्राफर याचं बुकिंग घेतल्यास कारवाई होणार आहे। बीड जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्याकरता जिल्हा प्रशासनानं धडक मोहीम सुरू केली आहे। यानुसार प्रशासनानं 3 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम आखलेला आहे। सोलापुरातील महात्मा बसवेश्वर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची एकमताने निवड करण्यात आली। दरम्यान पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता 1 कोटी रुपयांचा निधी आणणार असल्याची ग्वाही मनीष काळजे यांनी दिली। दारू पिऊन वाहनं चालवणाऱ्या 31 मद्यपी वाहनचालकांवर भंडारा पोलिसांनी कारवाई केली आहे, तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 369 जणांचं चलान फाडण्यात आलं। नागपूरमध्ये पोलिसांनी भीक मागणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे। काही दिवसांवर आलेल्या G20च्या तोंडावर पोलिसांना चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले। बीडमधील भूसंपादन भ्रष्टाचार प्रकरणी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं। अधिकचं भूसंपादन केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे। प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं मुंबईमध्ये निधन झालं। वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे। घटना नागपुरात समोर आली आहे। नागपूरच्या कळमना या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय। पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे। भिवंडीतल्या वंचारपट्टी नाका इथं एका कामगाराची त्याच्या सहकाऱ्यानंच हत्या केली आहे। जेवण बनवण्यावरून झालेल्या वादातून कामगाराची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपीला अटक झाली आहे। जळगाव महामार्गावर पालोद पुलावर कार पुलाखाली कोसळून अपघात झालाय। यामध्ये 1 जण ठार झालाय, 5 जण गंभीर जखमी झालेत। उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अल्पवयीन मुलीनं बलात्काराचा गुन्हा दाखल करूनही आरोपींना अटक न करणे पोलीस अधिकाऱ्यांना भोवलं आहे। बार्शी तालुका ठाण्यात API शहर ठाण्यातील महिला PSI 2 पोलीस हेड कॉन्स्टेबलांना निलंबित करण्यात आलंय। भिवंडीत ज्यूस सेंटरमधील कचरा गटारात टाकणाऱ्या 2 ज्यूस सेंटरवर महापालिकेनं कारवाई केली। या दुकानदारांचं मशीन जप्त करण्यात आलंय। ज्यूस सेंटर व्यावसायिकात खळबळ उडालेली आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी मार्गावर मालवाहू गाडी आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। धुळे विद्युत वितरण विभागाच्या वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकाऱ्यांना 2 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। धुळे लाचलुचपत विभागानं कारवाई केली आहे। जळगाव शहरातील मेहरूळ परिसरामध्ये महादेव मंदिराजवळच्या दूध डेअरी दुकान फोडून दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली। या प्रकरणी आरोपींचा शोध घेतला जातोय। नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये MRDC भागात आग लागल्याची घटना घडली। आगीत कंपनीत आलेले सगळे टायर जळले आहेत। अग्निशमन दलाच्या सहाय्यानं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भिवंडीत नामांकित मिनी पंजाब हॉटेलमध्ये आग लागली, खळबळ उडाली। हॉटेलमधल्या किचनमधील चिमणीला आग लागली, कर्मचाऱ्यांची धावपळ झाली। तासाभरानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट गावात लागलेल्या भीषण आगीत 2 दुकानं जळून खाक झाली। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही, मात्र यात लाखोंचं नुकसान झालंय। शहापूर तालुक्यामधील वेह लोंडे या गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 1 घर जळून खाक झालं। आगीत घरामध्ये अन्नधान्य, कपडे, मुलांचं शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तू नष्ट झाल्या। डोंबिवलीच्या खंबालपाडा MRDC फेज 1 मधील रामसन्स आणि प्रयाग या 2 कंपन्या जळून खाक झाल्या। शॉर्ट सर्किटमुळे या कंपन्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे।
पुण्यामध्ये रील्स बनवताना स्कूटीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. तस्लिमा पठाण असं महिलेचं नाव आहे. हा प्रकार घडताच रील्स बनवणाऱ्या दोघांनी तिथून पळ काढला. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील ताडगाव ते धोप दरम्यान धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला वनविभागानं जेरबंद केलाय. या वाघानं वनकर्मचाऱ्यासह शेतकऱ्यावर हल्ला केला होता. बुलडाण्यातल्या शेगाव तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत बघायला मिळाली. ज्ञानगंगा नदीच्या काठावरील शेतात मका कापण्याकरता गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्यानं हल्ला केला. या दोन शेतकरी यात जखमी झालेले. पंचवीस मिनिटांमध्ये 50 बातम्या बघायच्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.